नमस्कार, दर्शना किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे मस्त असं शाही पनीर मसाला. तर रेसिपी बनवायला आपण स्टार्ट करूया. मी आज बनवते शाही पनीर. तर साहित्य बघूया. कांदा आहे, सिमला मिरची मी फ्राय करून घेतलेले 5 मिनिट, पनीरचे मी बारीक तुकडे करून घेतलेले, 2 तिखट मिरची आहेत, आलं आहे, 1 टॅमॅटो आहे, आणि इकडे लसूण 10 पाकळे आहेत, आणि एक मोठासा कांदा बारीक स्लाईस करून घेतलेला आहे. ते मी आता भाजून घेणार आहे. थोडंसं तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचं. आलं आहे, 1 इंच ते टाकून घ्यायचं. आपली हिरवे तिखट मिरची आहे ते टाकून घ्यायचं. त्यानंतर 1 टॅमॅटो घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा, मोठा 1 घेतलेला आहे टमॅटो. मग होईपर्यंत परतून भाजून घे परतून घ्यायचं. तिथं आपला टॅमॅटो पण मऊ झाला आहे. आपण गॅस बंद करूया. हे थंड करायसाठी ठेवूया. थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचं. बघू शकता अशी मस्त मी पेस्ट करून घेतलेले कांदा, टॅमॅटो, आलं, लसूण आणि मिरची. आणि मला 1 कपभर दूध लागेल. आणि हा सुवाना मसाला आहे तो मिक्स करून घ्यायचा दुधामध्येच. छान मिक्स करून घ्यायचं. गुटऱ्या सगळ्या मोडून घ्यायचं. खूप छान होते शाही पनीर, शाही पनीर मिक्स मसाला. गुटऱ्या सगळ्या मी फोडून घेतलेले, बघू शकता 1 पण नाही गुटळे. चला आपली कढई पण तापल्या. कढई तापली, आपण तेल टाकूया. रोजच्या भाजीपेक्षा थोडं एक्स्ट्राचं तेल टाकायचं. तेल तापलेलं आहे, आपण जिरं टाकून घेऊ. जिरं छान तडतडलं की आपल्या कांदा टॅमॅटोची ग्रेव्ही ती टाकून घेऊया. तेल सुक्यापणे परतून घ्यायचं. त्यानंतर आपलं तिखट मसाले वगैरे टाकून घेऊया. आपण मसाले टाकून घेऊया. हळद टाकूया, लाल तिखट आपल्या आवडीनुसार टाकू शकता. गरम मसाला छान मिक्स करूया. तेल सुटेपर्यंत आपण मसाले परतून घ्यायचे. थोडंसं पाणी टाकूया, आपले मसाले करपणार नाही. तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया मसाले. बघू शकता आपल्या मसाल्याला तेल मस्त सुटलं आहे, म्हणजे आपला मसाला पूर्ण भाजलेला आहे. चला आता आपण ग्रेव्ही टाकून घेऊया. बघू शकता मस्त आपल्या मसाल्याला तेल छान सुटले. आता आपण हे मसाले शाही पनीर मसाल्याचे मिक्स टाकूया मिश्रण. छान एकजीव करून घेऊया.
छान मिक्स करून घेऊया मसाले. बघू शकता मस्त मसाल्याला कलर छान आले, सुगंध पण छान सुटलाय मसाल्यांचा. छान मसाले आपण परतून घ्यायचे. बघू शकता मसाले मस्त असे गोळा झाले होते, म्हणजे आपले मसाले शिजलेत पूर्ण. या भाजीमध्ये ना गरम पाणीच टाकायचं, थंड नाही टाकायचं. मी गरम पाणी टाकणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घट्ट पातळ जेवढं पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता. छान आता मिक्स करून घेऊया आणि एक छान एक उकळी काढायची आणि मग पनीर सोडायचं. थोडंसं लागेल पाणी, घट्ट वाढते. मी अजून अर्धा ग्लास टाकणार आहे पाणी. एक छान उकळी काढून घेऊ. चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. चवीपुरतं मीठ टाकायचं. छान एक उकळी काढून घ्यायची. छानशी मसाल्याला उकळी आली. आपण पनीर टाकून घेऊया. छान मी बारीक स्लाइस करून घेतले. शिमला मिरची आणि कांदा फ्राय करून घेतलेले ते पण टाकून घेऊया. आपल्याला आता भाज्या जास्त शिजवायच्या नाही आहेत. मस्त एक छान आता एक दोन मिनटासाठी आपण भाजी शिजवून घेऊ. आपला मसाले अगोदरच शिजलेला आहे त्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही आहे. बघू शकता दाटसर किती छान आल्याचा. तर मी जिरा राईस किंवा नानसोबत चपातीसोबत शिवा खाऊ शकता तुम्ही. आपलं शाही पनीर म्हणल्यावरती तडका येणारच. मी तिखट टाकणार आहे थोडं. छान मिक्स करून घ्यायचं. वरून कसुरी मेथी टाकायची. छान मिक्स करून घ्यायचं. तडका घालून घेऊया वरून. खाण्यासाठी शाही पनीर तयार झालेलं. एक दोन मिनिटासाठी आता भाजी शिजवून घेऊया. मस्त कलर पण छान आलाय. वरून बटरचा तडका दिला तर अजून खूप छान भाजी टेस्टी लागते. तर कोथिंबीर टाकूया वरून. बघू शकता मस्त असा भाजीला कलर पण छान आलाय आणि आपली खाण्यासाठी भाजी तयार झालेली आहे. बघू शकता मस्त अशी ग्रेव्ही पण दाटसर आलेले. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.